नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावी मराठी तयारी बोर्ड परीक्षेची मित्रांनो चालू आहे आपली आणि यामधला आज महत्त्वाचा मुद्दा आपण चर्चेला घेतलेला आहे तो म्हणजे कवितेसंबंधी मुद्द्यांच्या आधारे कृती हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो हा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला आ जो आहे त्यामध्ये येत असतो आपल्याला माहिती आहे आपण जर प्रश्नपत्रिकेचा जर व्यवस्थित अभ्यास केला प्रश्नपत्रिका समजून घेतली तर प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे त्या दुसऱ्यामधल्या आमध्ये हा प्रश्न असतो ऍक्च्युली दुसऱ्यामध्ये प्रश्न क्रमांक अ आ आणि ई असे तीन उपप्रश्न असतात अ म्हणजे पठित पद्यावर आधारित काही प्रश्न असतात म्हणजे पाठ्यपुस्तकातली एक कविता दिलेली असते त्यावर चार प्रश्न दिलेले असतात चार कृती असतात ज्या आठ मार्कांसाठी असतात आणि आमध्ये काय आहे की दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती म्हणजे एक कविता दिली जाईल आणि त्या कवितेच्या संदर्भात काही मुद्दे दिले जातील आणि ती कृती पूर्ण करायच्या चार गुणांसाठी ज्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि तिसरा जो ई प्रश्न आहे ज्यामध्ये रसग्रहण आपल्याला करावं लागतं रसग्रहण दिलेल्या काव्यपंथींचे रसग्रहण करायचं चा तो चार गुण तसं ब <coughs> पाहिलं तर कविता ज्या आहेत कवितेवर आधारित जे काही प्रश्न आहेत ते चार आणि चार आठ आणि सोळा गुणांसाठी असतात तर आता आपण बघूयात कवितेसंबंधी खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती लिहा तर आता जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे मी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट करेल जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके जाऊयात पुढे बघा मुद्दे कुठले विचारले जाऊ शकतात एक तर प्रस्तुत कवितेचे कवी कोण कवयित्री कोण अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल त्यामुळे प्रत्येक कविता आणि त्या कवितेचे कवी कोण आहेत त्या कवितेच्या कवयित्री कोणे हे पाठ करून ठेवा कारण हा जर मुद्दा विचारला गेला तर एक गुण आपल्या हातातले आहेत एकदम महत्वाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट प्रस्तुत कवितेचा विषय हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रस्तुत कवितेचा विषय काय आहे प्रत्येक कवितेमध्ये एक विषय आहे जितक्या काही कविता आपल्याला पुस्तकामध्ये अभ्यासाला आहेत त्या सगळ्या कवितांचे विषय त्याचबरोबर एका वाक्यामध्ये विषय त्याचबरोबर कवितेचे कवी कवीचं नाव बघा कवितेचं नाव कवी किंवा कवयित्रीचं नाव आणि विषय हि तुमचे दोन गुण मित्रांनो चारपैकी कसेही मिळतील तुम्हाला जर एवढ्या गोष्टी केल्या तर हा आणि बाकीचे जे काही मुद्दे आहेत कवितेतील शब्दांचे अर्थ हा जर मुद्दा आला तर हा पण सोपा आहे काही शब्द दिले जातील यासाठी काय करायचं कवितेच्या नंतर जे काही शब्दार्थ दिलेले असतात ते शब्दार्थ पाठ करून ठेवा ते शब्दार्थ शब्दार समजून घ्या मित्रांनो कारण त्यावर आधारित प्रश्न येऊ शकतो चार शब्द दिले जातील चार शब्दांचे अर्थ आपल्याला लिहायचे आहेत हा एक मुद्दा असतो त्यानंतर बघा जसं इथं काही शब्द दिलेत तसे प्रस्तुत कवितेतून कुठला संदेश मिळतो हे एक आपल्याला सांगणं गरजेचं आहे तर दोन गुणांसाठी हा येऊ शकतो प्रश्न ओके त्याच्यानंतर आपल्याला प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये काय आहेत प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार कोणता प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा प्रस्तुत कविता आवडण्याची व ना आवडण्याची कारणे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रस्तुत कविता आवडण्याची आणि ना आवडण्याची कारणे आपल्याला हंड्रेड पर्सेंट विचारली गेलेली आहेत आतापर्यंत बऱ्याचदा या प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला हा मुद्दा विचारला गेलेला आहे बघा मित्रांनो हे आठ मुद्दे आहेत या आठ पैकी कुठले तरी तीन मुद्दे तुम्हाला विचारले जाऊ शकतात दोन मुद्दे दोन दोन मुद्दे जे आहेत ना ते एक गुणांसाठी आणि एक मुद्दा दोन गुणांसाठी ओके सगळ्यात जास्त शक्यता कुठल्या मुद्द्यांची असते बघा हा एक मुद्दा हा एक मुद्दा आणि हा एक मुद्दा हे जे तीन मुद्दे आहेत ना ते सगळ्यात जास्त शक्यता असणारे आहेत म्हणजे प्रस्तुत कवितेचे कवयत्री कोण हा मुद्दा प्रस्तुत कवितेचा विषय आणि कविता आवडण्याची आणि ना आवडण्याची कारणे हे तीन मुद्दे सगळ्यात महत्त्वाचे आहेत कारण जास्तीत जास्त वेळ आतापर्यंत या तीन मुद्द्यांवर आधारित प्रश्न विचारले गेलेले आहेत ओके आता आपण प्रत्यक्षात एक कविता बघून घेऊयात समोर आपण आणि त्या कवितेची कवितेचे ते रिलेटेड जे काही हे आठ मुद्दे आहेत या आठही मुद्द्यांवरती विचार करू एका कवितेचा आपण ओके आता उदाहरणार्थ उत्तम लक्षण ही कविता आपण घेतली तर प्रस्तुत कवितेचे कवी संत रामदास इथं तुम्हाला एक मार्क मिळू शकतात पहिला मुद्दा आहे दुसरी गोष्ट प्रस्तुत कवितेचा विषय उत्तम माणसाची लक्षणे म्हणजे या ठिकाणी प्रस्तुत कवितेचा विषय आपण लिहिला उत्तम माणसाची लक्षणे प्रत्येक कवितांचा जर का आपण विचार केला तर प्रत्येक कवितांचे विषय जे आहेत ना ते वेगवेगळे आहेत आता जर वस्तू कविता बघितल्या आपण वस्तू कविता पण आपल्याला आहे तिचा विषय काय निर्जीव वस्तूंना सजीवपणा हा तिचा विषय आहे त्याचबरोबर आश्वासक मित्र हा जो ही जी कविता आहे त्याचा विषय काय आहे स्त्री पुरुष समानता त्याच्यामध्ये सांगितलेला आहे त्याचबरोबर भरतवाक्य कविता आहे तिचा विषय काय आहे सज्जन माणसाचे महत्त्व सांगितले त्याच्यामध्ये ओके त्याचबरोबर आपली पुढची खोद आणखी थोडेसे ही जी कविता आहे तिचा विषय काय आहे प्रयत्न व सकारात्मकता यांचे महत्त्व पटवून दिले आहे ओके त्याचबरोबर जगदीश खेबुडकर यांची जी कविता आहे आकाशी झेप घेरे या कवितेचा विषय काय आहे स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते अशा प्रकारे प्रत्येक कवितेचा विषय जो आहे तो आपल्याला माहिती पाहिजे आणि कवीचं नाव आपल्याला माहिती पाहिजे हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ओके आता पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे कवितेतील शब्दांचे अर्थ आता जन या शब्दाचा अर्थ काय लोक ओके त्याचबरोबर असत्य म्हणजे खोटेपणा होड म्हणजे पैज दृढ म्हणजे ठाम अशा प्रकारे हे चार मुद्दे आपल्याला दिलेले आहेत चार शब्द दिलेले आहेत तर या सगळ्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती असायला हवेत ओके हा झाला एक मुद्दा आता आपण थोडंसं पुढे जाऊयात पुढचा एक मुद्दा बघूयात तो मुद्दा कुठला आहे की प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश बघा प्रत्येक कवितांमधून एक संदेश गेला गेलेला आहे तसाच आता उत्तम लक्षण कविता जर आपण बघितली तर याच्यामध्ये काय संदेश दिलाय की माणसाने नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की सांगितलंय बाबा कवितेमध्ये आहे की माणसाने कसे वागलं पाहिजे कसे गुण असले पाहिजे त्यासाठी वाईट गुण कोणते व चांगले गुण कोणते हे स्पष्टपणे आपण समजून घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाने उत्तम माणूस बांधण्याचा प्रयत्न करावा यातून चांगला समर चांगला व समर्थ समाज निर्माण होईल अशा प्रकारे कवितेतून संदेश आपल्याला जो आहे तो मिळतो प्रत्येक कवितेतून मित्रांनो एक वेगळा संदेश वेगवेगळा संदेश आपल्याला जाताना दिसलेला आहे आता भरतवाक्य ही जी कविता आहे ती कविता जर बघितली तर तिच्यातून कुठला संदेश जातो तर त्याच्यातून संदेश जातो की बाबा नेहमी संत सज्जनांच्या संगतीत राहावे असा संदेश करण्यात आलेला आहे त्यांच्या सहवासामुळे कि चांगल्या वागण्याचे दर्शन घडते त्याचप्रमाणे वागण्याची प्रेरणा मिळते चांगलं वागण्याचे प्रेरणा मिळते त्यांच्याप्रमाणे त्यांच्या विचारांसारखे विचार आपण अंगीकारू शकतो सज्जनांच्या संगतीत राहायचं असं भरतवाक्य या कवितेमध्ये हा संदेश दिला आहे खोद आणखी थोडेसे या कवितेत कुठला संदेश दिलेला आहे तर आपल्या मनु आयुष्यातला प्रत्येक क्षण जो आहे आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण सुखाने व यशाने भरलेला नसतो म्हणजे प्रत्येक क्षण सुखाने यशाने भरलेला नसतो खरे तर सदोसदी अडचणी असतात या अडचणींना घाबरून न जाता खचून न जाता आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे अशा प्रकारचा संदेश खोद आणखी थोडेसे या कवितेतून जातो त्याचबरोबर आणखी एक कविता बाबा आपल्याकडे आकाशी झेप वगैरे ही जर कविता बघितली तर याच्यातून कुठला संदेश जातो तर माणसाने कष्टावर प्रयत्नांवर विश्वास ठेवला पाहिजे असेल हरी तर खाटल्यावर खाटल्यावरही असं मानू नये माणसाने नशिबाने काहीही मिळत नाही प्रत्येकाने आपण अपन आपले अपन नशीब प्रत्येक माणूस जो आहे तो आपले नशीब घडवत असतो तसेच केवळ देहाला तृप्त करणारी सुखे महत्त्वाची नसतात ती तत्कालीन असतात ती चिरकाल टिकत नाही अशा प्रकारचा संदेश दिला गेलेला आहे आपल्या प्रयत्नाने गगनात भरारी आपण मारली पाहिजे अशा प्रकारचा संदेश जो आहे तो आ, तो या कवितेमधून आकाशी झेपे घरी कवितेतून मिळतो तर आपण आता उत्तम लक्षांचा जर विचार केला तर पुढचा मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्ये या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये कुठले तर प्रस्तुत कवितेची रचना ओवी या छंदात केलेली आहे रचना कशी आहे ओवी या छंदामध्ये आहे आणि ओवी हा उच्चारणाला सुलभ असा अत्यंत वा लवचिक रचना प्रकार आहे ओवी कसा आहे लवचिक रचना प्रकार आहे उच्चारायला सरळ असा किंवा सुलभ असा प्रकार आहे त्यामुळे या कवितेतील भाषा ओवी या छंदाला साजेशी सुबोध सर्वसामान्यांना सहज समजेल अशी आहे साहजिकत कवितेची शक्ती वाढली आहे चुकीचे वर्तन व चांगले वर्तन या दोन्ही बाबी समर्थांनी स्पष्ट शब्दात कोणतीही संदिग्धता न ठेवता सांगितल्या आहेत समर्थांच्या या रचनेत प्रसादिकता आढळते म्हणजे भाषिक वैशिष्ट्य काय बाबा या कवितेची जी रचना आहे ती ओवी या छंदात केली आहे ओवी उच्चारायला खूप सोपी आहे आणि अत्यंत लवचिक असा रचना प्रकार आहे ओके आणि अशा प्रकारे आपण काय करतो शकतो भाषिक वैशिष्ट्य या कवितेचं भाषिक वैशिष्ट्य आपण सांगू शकतो उत्तम लक्षण यानंतर प्रस्तुत होणारा विचार या कवितेतून कुठला विचार प्रस्तुत होतोय कधी कधी गडबड होईल की कुठला संदेश दिला जातोय आणि कुठला विचार प्रस्तुत होतोय याच्यामध्ये थोडीशी कन्फ्युजन होऊ शकते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बघा प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी व्यक्तीचे व्यक्तीने समाजात कसे वागावे कसा विचार मांडला की बाबा व्यक्तीने समाजात कसे वागावे याचं मार्गदर्शन आहे नेहमी सावध सावधमानाने वागावे इतरांना सहकार्य करावे कोणाशीही कपटाने वागू नये हा विचार मांडलाय तोंडाळ आणि वाचाळ माणसांना टाळावे हा एक विचार मांडलाय आळस झटकून टाकावा पूर्ण विचार करून वागावे उपकाराची परतफेड नेहमी करावी नेहमी उदारपणाने वागावे मनाचा मोठेपणा बाळगावा किंवा मनाचा मोठेपणा ठेवावा परावलंबी होऊ नये नेहमी सत्याने वागावे कुप्रसिद्धी टाळावी इत्यादी अनेक गुणांचे आचरण करण्यास या कवितेत संत रामदासांनी सांगितलेले आहे तर असा हा विचार संत रामदासांनी उत्तम लक्षण या कवितेच्या माध्यमातून आपल्याला केलेला आहे मांडलेला आहे यानंतर सरळ ओळींचा सरळ अर्थ बघा इथं सरळ अर्थ लिहायचा काय जास्त डिटेल्समध्ये नाही सरळ साधा अर्थ अपकिर्ती म्हणजे दुष्किर्ती म्हणा किंवा कुप्रसिद्धी म्हणा ती सांडावी सांडावी म्हणजे काय टाळावी सोडावी अपकिर्ती ते सांडावी सत्कीर्ती वाढवावी विवेक ही दृढ धरावी वाट सत्याची सत्कीर्ती वाढवावी म्हणजे चांगले कीर्ती जी आहे ती तुमची स्वतःची चांगली कीर्ती आहे ती करावी किंवा वाढवावी विवेके दृढी धरावी म्हणजे विवेकाने विचार आपण केला पाहिजे आणि नेहमी सत्याची वाट पकडली पाहिजे म्हणजे याच्यातून सरळ जो अर्थ तुम्हाला समजतोय वाचता वाचता वाचल्यानंतर तो अर्थ इथं आपल्याला लिहायचा आहे कुप्रसिद्धी टाळावी अपकिर्तीला बळी पडू नये बघा क्रुप्रसिद्धी टाळावी आणि अपकिर्तीला बळी पडू नये असं या या ओळीचा वाक्य त्याच्यानंतर हा काय सत्कीर्ती वाढवावी म्हणजे खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये इथं अपकिर्ती सांडावी म्हणजे खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये स्वतःची चांगली कीर्ती करावी सारासार विचाराने ठाम वर्तन करून सत्याचा मार्ग आचरावा म्हणजे विवेक विवेकबुद्धीने विचार करून आपण म्हटलं तरी चालेल किंवा सारासार विचार करून ठाम वर्तन करून सॉरी सारासार विचाराने ठाम वर्तन करून सत्याचा मार्ग धरावा किंवा सत्याची वाट धरावी असा सरळ अर, साधा अर्थ तुम्ही तुमच्या तुमच्या मनाने लिहू शकताय ओके आता पुढे जाव्यात आपण प्रस्तुत कविता आवडण्याची व न न आवडण्याची कारणे आता कविता आवडली न आवडली आवडली असेल तर का आवडली न आवडली असेल तर का नाही आवडली हे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे पण पहिलं वाक्य तुम्ही बाबा मला ही कविता खूप आवडली असंच लिहाय शक्यतो आवडली म्हणूनच लिहा एकतर या कवितेतले विचार पटकन पटण्यासारखे आहेत ही कविता उच्चारताना वाचताना आनंद होतो उच्च उदात्त विचार मनात घोळवल्याने मनही आनंदित होते सर्व गुण अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे परखडपणे सांगितले आहेत कुठेही शब्दांचा बोजडपणा नाही प्रत्येक शब्दगणिक अर्थ स्पष्ट होतो मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे दर्शन मार्गदर्शन घडत असल्याने कविता आपली स्वतःची स्वतःसाठी असलेली वाटत राहते आता हे इथं मी माझ्या याच्यात लिहिलेलं आहे माझ्या शब्दात लिहिलं आहे तुम्ही तुमच्या शब्दात लिहा मला ही कविता खूप आवडली सरळ साधी सोपी रचना जी आहे ती या कवितेची आहे कविता कवितेमधून जे काही विचार मांडले गेलेले आहेत ते सहज सोपे पटण्यासारखे आहेत दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे याचं मार्गदर्शन या कवितेतून घडतं आणि एक चांगला एक चांगला विचार जो आहे तो या कवितेमधून आम्हाला मिळतो त्यामुळे मला ही कविता खूप आवडली तर अशा प्रकारे तुम्ही तो विचार जो आहे तो तुमचा तुमच्या शब्दामध्ये मांडू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मुद्द्यांवर आधारित कृती आपल्याला विचारली जाऊ शकते तर नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा मित्रांनो कारण बरेच विद्यार्थी बघतात पण व्हिडिओला लाईक खूप कमी आहे तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन जरूर दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता मराठी विषयांसोबत इतर सर्व विषयांच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर त्या ते नोट्स कशा डाउनलोड करायच्या कुठं जाऊन डाउनलोड करायच्या पीडीएफ नोट्स तर ते आता आपण बघूयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुम्ही आता दहावीला असाल आणि तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स हवे असतील बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे आणि फक्त इम्पॉर्टंट नोट्स आणि सगळ्या विषयांच्या नोट्स हव्या असतील तर एकच काम करायचं आहे गुगलला जायचं या सगळ्या पीडीएफ तुम्हाला मिळणार आहेत आता त्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर गुगलला जायचं आणि गुगलला जाऊन एवढं गुगल टाईप करायचं दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या नोट्स बघा दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स हे टाईप करायचं आहे परत एकदा सांगतो गुगलला यायचं आहे आणि गुगलला येऊन आपल्याला काय करायचं टाईप दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स हे सगळं जसंच्या तसं टाईप करायचं आहे आणि ते टाईप केल्यावर गुगल सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला इथं क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन ही वेबसाईट दिसेल आणि इथंच तुम्हाला दिसेल इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स आता यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही यावर क्लिक कराल त्यावेळेस तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाल आणि इथं तुम्हाला त्या नोट्स बघायला मिळतील बघा सध्या तुम्हाला मराठीच्या नोट्स हव्या असतील तर मराठीवर क्लिक करा गणिताच्या पीडीएफ हव्या असतील तर गणितावर क्लिक करा विज्ञानच्या पी डी एफ हव्या असतील तर विज्ञानवर क्लिक करा यानंतर लवकरच इतिहास आणि इतर सगळ्या विषयांच्या ज्या नोट्स आहेत पी डी एफ फाईल आहेत त्या अपडेट केल्या जातील परंतु सध्या एवढ्या विषयांच्या नोट्स आपल्यासोबत आपल्याकडे अवेलेबल आहेत लवकरच इतर विषयांच्या नोट्स ज्या आहेत त्या अवेलेबल होतील ओके तर आत्ताच गुगलला जा आणि टाईप करा या आत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स ओके मित्रांनो बाय धन्यवाद